कर्जत तालुक्यातील 7 ग्रामपंचायतीचे निवडणूक 2017 निकाल जाहीर झाले असून यामध्ये शिवसेनेने बाजी मारली आहे. 3 सरपंच शिवसेनेचे निवडून आले, राष्ट्रवादीचे 2, शेतकरी कामगार पक्षाचा 1 आणि आघाडीचा 1 उमेदवार निवडून आला आहे. कळंबमध्ये सेनेकडे बहुमत असून सरपंच मात्र शेकाप आघाडीचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना यांच्या आघाडीने सरपंच पदासह 1 ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळवले. दहिवली तर्फे वरेडीमध्ये सरपंच पदी चिंदू तरे सर्वाधिक 1758 मते मिळून विजयी झाले. कळंब दहिवली तर्फे वरेडी, उकरूळ, वावलोळी, मांडवणे, वेनगाव आणि कोंडिवडे या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची मतमोजणी कर्जत तहसील कार्यालयात प्रांत दत्ता भकडवाड तहसीलदार अविनाश कोष्टी यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. पोलीस उपाधीक्षक जालिंदर नालकुल, नायब तहसीलदार एल के खटके, संजय भालेराव, पोलीस निरीक्षक सुजाता तानावडे आदीजण उपस्थित होते. अभिजित खैरे, कुणाल चिंचोले, मांडवणे, ए जी शिंदे, संजय सोनवणे, संजय पायस यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. कळंब गावच्या सरपंचपदी माधुरी बदे, दहिवलीतर्फे वरेडी गावच्या सरपंचपदी चिंदू तरे, वेनगावच्या सरपंचपदी अभिषेक गायकर, कौलोळी गावच्या सरपंचपदी नैना कांबेरे, मांडवणे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पुष्पा आगज, कोंडिवडे गावच्या छाया तेलवणे, उकरूळ गावाच्या सरपंचपदी वंदना थोरवे आदीजण निवडून आले आहेत.